नमस्कार, आशाखी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज करून दाखवणार आहे तुम्हाला करंज्यांचं सारण। त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा 1 किलो, खोबरं किसून 250 ग्रॅम, वेलची पावडर, वनस्पती घी, चारोळी, खसखस आणि पिठी साखर। सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊया। थोडस घी टाकायचं, वनस्पती घी। रवा 1 किलो घेतलाय मी, चांगला स्वच्छ निवडून, जाळी वगैरे असते, चाळून घ्यायचा। मी आता रवा टाकते। चांगला लाल कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचा, हलवून हलवून 5-7 मिनिट। हा पहा, रवा आपला सारणाचा चांगला भाजलेला आहे। आपण आता गॅस कमी करून काढून घेऊया। कलर बघ, छान आहे, चांगला गोल्डन ब्राऊन कलर आहे। आपण आता काढून घेऊया। आपण दुसरा पण रवा तसाच भाजून घेऊया। घी टाकून, वनस्पती घी, तूप टाका, वनस्पती घी टाका, अगदीच काही नसेल तर रवा भाजायला तेल टाकलं तरी चालतं। हा आपला काहिलेला रवा आपण भाजून घेऊया। तोही तसाच 5-7 मिनिट भाजून घ्यायचा, चांगला हलवून। आणि रवा आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आपण आता काढून घेऊया। मंद आचेवरच भाजायचं, 1-7 ते 7 मिनिट लागतात। सर्वप्रथम खसखस भाजून घेऊया। खसखस आपली भाजली चांगली, हलवून आपण उतरून घेऊया। कारण खसखस जरा बारीक करायला लागते, मिक्सरवर फिरवायची किंवा खलबत्त्यात थोडं बारीक करायची। आता आपण चारोळी भाजून घेऊया, थोडीशी घी टाकून। चारोळी मी घेतले 50 ग्रॅम। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घ्या, ड्रायफ्रूट कुठलेही आवडत असेल ते टाका, काजू, बदाम, मनुके। पण टाकताना घीमधून तुपामधून जरा भाजूनच टाका, म्हणजे सारण आपलं किती दिवस राहिलं तरी खराब होत नाही। चांगलं भाजलं गेलं, आपण काढून घेऊया।
आता आपण खोबरं भाजून घेऊया. गॅस एकदम बारीक ठेवायचा. हे मी भाजून का टाकते कारण आपलं सारण राहिलं ना तरी काही होत नाही. महिना दोन महिने अगदी काही होत नाही. दोन दोन महिने राहतं चांगलं. खोबरं भाजलेलं असल्यामुळं चांगलं राहतं. थोडं कच्चं असेल तर थोडं खुबट वास येतो जास्त दिवस झाले की. शक्यतो भाजून थोडं गरम करूनच घ्यायचं. आता मी एक पाच मिनिट चांगलं हापूस भाजून घेते. आता हे पहा खोबरं आपलं चांगलं खरपूस भाजलंय. आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया. आणि मी आता खसखस जरा बारीक करून घेते कलबत्ते. हे पहा खसखस अशी थोडी थोडी चेचून घ्यायची. मिक्सरला फिरवली तरी चालते. आपली खसखस झाली. आपण आता ही सारणामध्येच टाकून घेऊया. वेलची पावडर टाकून घेऊया. 6 ते 7 वेलच्या मी गरम करून थोडी साखर टाकून मिक्सरला फिरवलेल्या ती पावडर आहे वेलची पावडर. ड्रायफ्रूट जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता. पण जरा तुपातून भाजून घ्यायचं नंतर टाकायचं. आता पिठी साखर टाकते मी. पिठी साखर जर नसेल तुम्ही आपली नेहमीची साखर असते शाला आपण वापरतो ते मिक्सरला लावून बारीक करून आपण टाकू शकतो. हे 1 किलो साखर आहे. 1 किलो रवा आहे. 1 किलो साखर. पण मी एवढी घेणार नाही. मी फक्त 1/2 किलो वापरणार आहे. जास्त गोड आवडत असेल तर वाढवायची थोडी. अर्धा किलोच्या हिशोबाने मी घेतलेले चांगलं आपलं हे सारण मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं सारण पूर्णपणे तयार आहे. थंड झाल्यावर मी साखर चांगली मिक्स करून घेतले. आता डब्यात भरून ठेवूया. आपण ज्यावेळेस करंज्या करू ना त्यावेळेस डब्यातून काढून थोडं साजूक तूप गरम करून ओतायचं आणि चांगलं परत हलवून घ्यायचं आणि मग करंज्या करायच्या. वास स्वाद चांगला लागतो साजूक तुपामुळं. असं हे आपलं सारण आता तयार आहे.